मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कांचीचा रंगमहाल. लेखक संतोष देशपांडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. एका अतिशय सुंदर अशा झुंबराचा फोटो मी माझ्या मित्राच्या स्टेटसला पाहिला. तो आणि त्याच्या घरातील सर्व कुटुंबीय दक्षिण भारतामध्ये फिरायला गेलेले असताना त्यांनी तिथे काढलेला तो फोटो होता. एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने जवळजवळ 20 ते 25 फोटो स्टेटसला मी पाहत होतो. माझा मित्र नीरज नेहमी फिरण्यासाठी बाहेरगावी जात होता. मीही त्याच्यासोबत बऱ्याच वेळा फिरण्यासाठी गेलो होतो. परंतु यावेळेला मात्र तो स्वतःच्या कुटुंबियांसोबत देवधर्म करायचे म्हणून फिरायला गेलेला होता. मला शाळेतून रजा मिळाली नाही म्हणून मी त्याच्यासोबत जाऊ शकलो नाही. केवळ तो ज्या ज्या ठिकाणी गेला आहे त्याचे फोटो मी त्याच्या स्टेटसला पाहत होतो. मी नीरजला विचारले, कोणत्या गावी गेलेला आहेस, किती सुंदर फोटो आहेत तेथील सर्व हवेलीचे. तेव्हा नीरजचे उत्तर आले, हवेली नाही, तो एक अप्रतिम सुंदर असा रंगमहाल आहे. आतमध्ये अप्रतिम अशा सुरेख सुबक चित्रकृती तयार केलेल्या आहेत. एका महान चित्रकाराच्या कलाकृतीने नटलेला तो सुंदर असा महाल आहे. माझ्या मनामध्ये ते सुंदर साकारलेलं कलादालन कधी पाहायला मिळेल असं मला झालं होतं. मी नीरजला म्हणालो, मला तुझे लोकेशन आणि जाण्यासाठीचा मार्ग पाठवून दे, मी उद्या किंवा परवा लगेचच येईन. नीरजला माझ्याबद्दल आश्चर्य वाटलं. तो मला म्हणाला, अरे तू तर शाळेतून रजा मिळत नाही म्हणून मला सांगत होता. तेव्हा मी म्हणालो, अरे परीक्षा असल्यामुळे रजा मिळत नव्हती, परंतु अचानक परीक्षा पुढे ढकललेली आहे त्यामुळे रजा मिळू शकते. मी सलग 2 दिवसांची रजा टाकून येऊ शकतो. हे ठिकाण अप्रतिम सुरेख कलाकृतीने नटलेले आहे. तेव्हा नीरज मला म्हणाला, मी तुला एक सुंदर व्हिडिओ शूट करून पाठवतो. त्या महालाच्या बाजूलाच काही अंतरावरती आमचं राहण्याचं रिसॉर्ट आहे. तू तेथेच ये, आम्ही 4 दिवस आहोत. मग काय, मला खूप आनंद झाला. मी लगेचच त्याला म्हटले, मी माझ्या बायकोला नलूला सोबत घेऊन त्या ठिकाणी उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचतोच. नीरजला सुद्धा आनंद झाला. मी लगेचच त्या ठिकाणी जाण्यासाठी तयारी करायला सुरुवात केली. नीरजने मला 10 मिनिटातच एक सुंदर अप्रतिम असा व्हिडिओ पाठवला. परंतु व्हिडिओ हा संपूर्ण बाहेरच्या इमारतीचा होता. मी तो व्हिडिओ पाहिला आणि त्याला विचारले की आतमधून व्हिडिओ काढता येत नाही का. तेव्हा त्याने सांगितले की आतमध्ये मोबाईल नेण्यासाठी परवानगी आहे, फक्त फोटोग्राफ काढू शकतो परंतु व्हिडिओ शूटिंग नाही करू शकत. प्रत्यक्ष पाहण्यासारखेच ठिकाण आहे, तू ये. मी लगेचच त्याला रिप्लाय दिला, मी उद्या संध्याकाळपर्यंत तेथे आहे, माझ्या राहण्याची व्यवस्था कर. तेव्हा त्याने मला सांगितले, रिसॉर्टमध्ये 5 खोल्या आहेत, एका खोलीमध्ये तुझी आणि वहिनीची राहण्याची सोय करतो, काही काळजी करू नकोस. मी माझ्या मंडळीला लगेचच सांगितलं की आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत एका अप्रतिम अशा सुंदर रिसॉर्टमध्ये राहायला जायचं आहे आणि एक सुंदर चित्रकलेची कलाकृती असलेला रंगमहाल पाहायचा आहे. अचानक सरप्राईज मिळाल्यामुळे ती सुद्धा आनंदित होती. आम्ही लगेचच आवरावर करायला सुरुवात केली. मी माझी 4-व्हीलर गाडी हवा पाणी चेक करून तयारीच्या दृष्टिकोनातून सज्ज केली. मी आणि माझी पत्नी दोघेही जण प्रवासाच्या दृष्टिकोनातून निघालो. बराच वेळेचा प्रवास पूर्ण करून आम्ही दोघेही जण बरोबर संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचलो. सुंदर अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि नटलेला तो रिसॉर्ट होता. नीरज, नीरजची पत्नी, त्याची बहीण, आई वडील यांनी मला पाहताच आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, शाळेमधून कशी काय सवड मिळाली तुम्हाला. मग काय, मी त्यांना म्हणालो, तुमच्यासाठी सवड काढली. येथील निसर्ग सौंदर्याने आणि या समोर दिसणाऱ्या सुंदर रंगमहालाने मनाला भुरळ घातली. तेव्हा नीरजची बहीण गौरी मला म्हणाली, मला रंगमहाल रात्री पाहायचा आहे, आपण जेवण करून जायचं का.
तेथील वॉचमनला मी बोलले आहे. वॉचमन म्हणाले की रात्री 10 वाजेपर्यंत उघडा असतो, त्यानंतर कोणाला प्रवेश नसतो. तेथील विद्युत रोषणाई बघण्यासारखी आहे. मी आणि माझी पत्नी दोघेही जण हे ऐकल्यानंतर लगेचच आनंदित होऊन लवकरात लवकर फ्रेश होऊन जेवण करण्याच्या दृष्टिकोनातून तयारीला लागलो. आमचे सामान आम्ही या खोलीमध्ये ठेवले होते. तेथून त्या खिडकीतून तो रंगमहाल अतिशय सुंदर पद्धतीने दिसत होता. मी खिडकीमध्ये उभा राहून आरशात पाहून त्या रंगमहालाकडे पाहत होतो. त्या रंगमहालाचे प्रतिबिंब आरशामध्ये दिसत होते. मी तेथे लागलेली लाइटिंग पाहत असताना त्याच्या बाहेरच्या बाजूला असलेली कमान आणि वरच्या दिशेने असलेला दुसरा मजला आरशातून निहाळत होतो. इतक्यात मला त्या दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीमध्ये गळ्यामध्ये चकाकणारे दागिने घालून नृत्य करणारी मुलगी दिसली. मग काय, मला खूपच आनंद झाला. आज बहुधा काहीतरी स्पेशल प्रोग्राम आहे असे समजून मी नीलूला म्हणालो, चल चल लवकर आवर, आपल्याला त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. ते बघ, त्या रंगमहालाच्या दुसऱ्या मजल्यावरती अप्रतिम चकाकणाऱ्या दागिन्यांसह एक नृत्यांगना नृत्याविष्कार सादर करत आहे. मी वळालो आणि माझ्या पत्नी समवेत खिडकीतून त्या दिशेने पाहू लागलो. मात्र समोर कोणीच नव्हते. मी विचार केला की कदाचित आपण फिरस्तोपर्यंत ती आतमध्ये गेली असेल. माझी पत्नी नलू मला म्हणाली, तुम्ही नाचगाण्याला एवढे जवळ केले आहे की साधे चित्र जरी दिसले तरी तुम्हाला भास व्हायला सुरुवात होते. मी विचार करत होतो, मला जे दिसलेले दृश्य होते ते खरे होते का? जरी असले तरी एवढ्या कमी वेळामध्ये ती मुलगी अचानक त्या ठिकाणाहून बाजूला कशी काय गेली? तेवढ्यात मला गौरी व नीरज हाक मारू लागले. आम्ही सर्वजण खालच्या दिशेने जेवणासाठी गेलो. भोजन वगैरे उरकून घेतल्यानंतर लगेचच साधारण 9:30 आम्ही त्या रंगमहालाच्या दिशेने प्रवेश केला. आतमध्ये दैदिप्यमान दिवे आणि कारंजे होते. मी वरच्या दिशेला बोट करून गौरीला म्हणालो, काही वेळापूर्वी या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरती एक अप्रतिम सुंदर अशी मुलगी खूप काही साजशृंगार करून नृत्य सादर करत होती. तेवढ्यात बाजूला असलेला चौकीदार माझ्याकडे पाहत, नहीं साहब क्या बोल रहे हो, आज तक इस महाल के दुसरे माले पर कोई भी नहीं गया. ही ऐकल्यानंतर मी जरा आश्चर्यचकित झालो. त्याला म्हणालो, अरे मी स्वतः पाहिले आहे. तो आणि त्याच्यासोबतचा दुसरा चौकीदार माझ्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहत होते. आम्ही आतमध्ये प्रवेश करत असताना त्यांनी आम्हाला सांगितले की केवळ पहिल्या मजल्यापर्यंत तुम्ही रंगमहाल पाहू शकता, दुसऱ्या मजल्यावरती जाण्याचा प्रश्नच येत नाही, कारण जाताना जो जिना आहे तो बंद करण्यात आला आहे. तरीसुद्धा 10 वाजण्याच्या आत या ठिकाणी हजर राहा, अर्ध्या तासात जे पाहायला मिळेल ते पाहून घ्या. आम्ही सर्वजण आतुरतेने विविध प्रकारची रोषणाई कारंजे पाहत त्या रंगमहालाच्या आतमध्ये प्रवेश करून खालचा भाग पाहू लागलो. अप्रतिम सुंदर चित्रकला शैली त्या रंगमहालातल्या तळमजल्यावरती होती. मी ते पाहत असताना वर अडकवलेले झुंबर पाहत होतो. त्या झुंबराकडे पाहिल्यानंतर त्यातील मोठे मोठे काचेचे पदक मला चकाकताना दिसत होते. मी नीट निरकून पाहत असताना मला एका काचेच्या गोलाकार पदकामध्ये पुन्हा एकदा एक सुंदर स्त्री दुसऱ्या मजल्याच्या दिशेने दिसू लागली. वरच्या दिशेने मी परत पलटून पाहण्याचा प्रयत्न केला तर ती मला दिसत नव्हती. ती कोण होती मी आश्चर्य व्यक्त करत होतो. वरच्या दिशेने जाण्यासाठी आम्ही तयार झालेलो होतो. तिच्या बाबतीमध्ये जे काही आरशामध्ये दिसत होतं ते पाहिल्यानंतर ती एक लावण्यवती होती हे मला जवळजवळ कळून चुकलं होतं. परंतु येथील चौकीदार मला वरच्या दिशेने जाण्यासाठीचा जिना बंद केला आहे असे सांगत होता. आता आम्हाला वर जायचं नाही हे आम्हाला माहीत होतं. तरीसुद्धा वरच्या दिशेने जाण्यासाठी मन लालचिवलेलं होतं. कोण आहे ती हे पाहण्यासाठी इच्छा निर्माण झाली होती. रात्र बरी झाली असल्यामुळे जास्त वेळ घालवता येणार नव्हता. तरीसुद्धा गौरी वरच्या दिशेने जाण्यासाठी हट्ट करत होती. तिच्या पाठोपाठ मला सुद्धा जावे वाटत होते. मी वरच्या दिशेने जाण्यासाठी निघालो. माझी बायको मला म्हणाली, अहो वर जाऊन काय करता? तेव्हा मी म्हणालो, अगं वरच्या दिशेने एक मजला आहे, तो मजला तरी आपण पाहूया. तुम्ही पाहून या, मी खाली थांबते, पण लवकर या. मी त्या दिशेने जाण्यासाठी निघालेलो होतो. गौरी माझ्या पुढे
उतावळ्या नवरीप्रमाणे पुढे चालत निघालेली होती। त्यावरच्या भागांमध्ये अप्रतिम अशा सुंदर पद्धतीने रंगवलेल्या कलाकृती होत्या। त्याची मला भुरळ पडलेली होती। एक अतिशय सुंदर अशी नर्तकी असावी अशा पद्धतीची एक सुंदर चित्रकलाकृती मी एकटक नजरेने पाहत होतो। मला त्या चित्रकलाकृतीमध्ये त्या आरशामध्ये दिसलेल्या मुलीचा चेहरा जाणवत होता। मी विचार करत होतो ही चित्रकलाकृती कोणाची। तेवढ्यात बाजूला त्या कलाकृतीबद्दल माहिती देण्यात आलेली होती। त्या चित्रकलाकृतीचे नाव कांची असे होते। मी ते पाहिल्यानंतर विचार करू लागलो, कांची कोण आहे? आपल्याला या बाबतीमध्ये जाणून घ्यायला हवं। मग मी खाली वाचू लागलो। त्या ठिकाणातील, त्या राज्यातील अप्रतिम नृत्य सादर करणारी ती नर्तकी होती। तिच्या चित्रामध्ये तिचे लावण्य अप्रतिम आणि मनाला भुरळ पाडणारे दिसत होते। मला ते आकर्षित करून घेत होते। मी एकटक नजरेने तिच्या कलाकृतीच्या असलेल्या डोळ्याकडे पाहू लागलो। डोळे जिवंत असल्याप्रमाणे वाटत होते। मी विचार करत होतो असा कोणता चित्रकार आहे की ज्याने हे अप्रतिम चित्र काढलेले असावे। मी खाली वाचत चाललेलो होतो। मला जाणवत होते की त्या नर्तकीचे सौंदर्य वर्णन करताना माहिती देणाऱ्याने खूप काही लिहिले होते। तिची जन्मतारीख लिहिली होती, परंतु मृत्यूची तारीख मात्र अजिबात लिहिलेली नव्हती। मी या बाबतीमध्ये आश्चर्यचकित झालो। हे कसं काय असू शकतं? मी विचार करू लागलो। मी आजूबाजूला पाहायचं विसरून गेलो। गौरी कुठे गेली ते मला कळालेच नाही। तेवढ्यात 10 टोले वाजले होते। मी विचार करू लागलो, गौरी कुठे गेली? खालच्या दिशेने मला हाक ऐकू येऊ लागली। माझा मित्र मला बोलावत होता, गौरीला सुद्धा हाक मारत होता, माझी बायको सुद्धा मला हाक मारत होती। मी मात्र त्या ठिकाणी तसाच उभा राहिलो होतो। जणू काही मला त्या नर्तकीच्या चित्राने तेथे थांबायला सांगितले असावे। हे असे का नेमके घडत आहे याचे रहस्य मला कळत नव्हते। मी आजूबाजूला शोध घेण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत नव्हतो। मी फक्त तिच्या चित्राकडेच पाहत होतो। संपूर्ण दुसऱ्या मजल्यावर ती जाण्याचे धाडस कोणामध्ये नव्हते। मी पहिल्या मजल्यावरतीच उभा राहून ते चित्र पाहत होतो। तेवढ्यात खालच्या दिशेने माझा मित्र, माझी पत्नी वर आलेले मला जाणवू लागले। त्यांनी मला तेथे हलवले आणि मला विचारले, अरे इथे का उभा राहिला आहेस? किती वेळ झालं तुला हाक मारत आहे? तू खाली का येत नाहीस? माझा मित्र मला म्हणाला, गौरी कुठे आहे? मी काही उत्तर दिले नाही। मी केवळ त्या चित्राकडे पाहत राहिलो। पुन्हा एकदा त्याने विचारले, गौरी कुठे आहे? आता मात्र काय उत्तर द्यावे हे मला कळत नव्हते। मी आजूबाजूला पाहत म्हणालो, कदाचित आजूबाजूच्या कोणत्या तरी दालनामध्ये गेले असेल। तेव्हा तो मला म्हणाला, अरे लक्ष द्यायचं नाहीस का? येथे दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी मज्जाव आहे। चला, 10 वाजून गेलेले आहेत, खाली चला। माझी बायको मला सारखी बोलू लागली। मी तिला म्हणालो, आलो चल। तेव्हा ती मला म्हणाली, नाही नाही, तुम्ही माझ्यासोबतच चला। गौरी कुठे गेली आहे तिला शोधायला हवं। आम्ही तिघेही जण गौरीला शोधण्यासाठी आजूबाजूच्या दालनांमध्ये असलेल्या चित्रकलाकृती मी पाहण्यात मग्न होतो। तेवढ्यात अचानक संगीताचा आवाज ऐकू येऊ लागला। मी म्हणालो, अरे येथे संगीत गाणं सुरू झालेलं दिसते, काहीतरी आवाज येत आहे। तेव्हा माझा मित्र मला म्हणाला, काहीही काय बोलतोस, आम्हाला तर कसलाच आवाज येत नाही। आम्ही ज्या दालनामध्ये उभारलेलो होतो ते कदाचित संगीत नाट्य महल असावे। तेथे गेल्यानंतर मला तो आवाज येत होता। मी माझ्या मित्राला म्हणत होतो, अरे बघ ना, आवाज ऐकू येतोय, किती सुमधुर संगीत सुरू आहे। तो म्हणाला, अरे संगीत सोड, गौरी कुठे गेले ते पाहायला हवं। माझी बायको सुद्धा मला म्हणाली, अहो कुठला, काहीच आवाज येत नाही, तुम्हाला कसा काय आवाज येतो? मी तिला म्हणालो, शांततेने उभा राहून ऐक ना, किती मस्त आवाज येत आहे। तेव्हा मी आजूबाजूला पाहू लागलो। तेव्हा माझ्या बरोबर समोर असलेल्या दारातून मी पलीकडच्या दिशेने पाहिले। तेव्हा मला गौरी अगदी समोर असलेल्या दालनामध्ये उभा राहिलेली दिसली। मी नलूला म्हणालो, ते बघ, समोर गौरी उभारलेली आहे, तुम्ही इथे उभा राहून तिला पाहत आहात। तेव्हा माझा मित्र त्या दिशेने चालत चालत निघाला। मी सुद्धा त्या दिशेने जाण्यासाठी निघालेलो होतो। माझी बायको मला हाताला धरून म्हणाली, नको इथे थांबायला, कसले तरी चित्रविचित्र भास होत आहेत आणि तुम्ही मला म्हणत आहात की इथे संगीताचा आवाज येत आहे। सगळ्या गोष्टीवरती विचारपूर्वक मी बोललो। तिला म्हणालो,
अगं हे संगीत महाल आहे, हे कलाकृती सादर केलेलं ठिकाण आहे, नीट व्यवस्थित लक्ष दिले तरच आपल्याला आवाज ऐकू येतो मला असे वाटते. तेव्हा ती म्हणाली, आहो संगीत महाल कुठलं, ही भूताटकी वाटते मला, तुम्हाला काहीही ऐकू येत आहे आणि तुम्ही इथे खुशाल थांबलेला आहात. चला 10 वाजून गेलेले आहेत, दरवाजे बंद होण्याच्या आत आपल्याला जायला हवं. माझी बायको खालच्या दिशेने जाण्यासाठी मला खेचू लागली. माझा मित्र समोरच्या दालनांमध्ये जाऊन पोहोचलेला होता. त्याने त्याच्या बहिणीला हाताला धरले आणि तो तिला खाली येण्यासाठी खुणावू लागला. तेव्हा ती म्हणाली, अरे दादा बघ ना, समोर ती ताई उभारलेली आहे, किती सुंदर मेकअप करत आहे, किती चांगला शृंगार केलेला आहे तिने. तेव्हा माझ्या मित्राने वरच्या दिशेने पाहिले तेव्हा दुसऱ्या मजल्यावरती दरवाजाच्या आतमधील दृश्य त्याला दिसत होते. तो ते पाहून म्हणाला, गौरी आपल्याला दुसऱ्या मजल्यावरती जाण्यासाठी परवानगी नाही आणि तू वर का पाहत बसली आहे. तेव्हा गौरी म्हणाली, अरे तिनेच आता इथे मला सांगितले की तिचा रंगमहाल वर आहे, हा संपूर्ण रंगमहाल तिचा आहे. मी हे ऐकल्यानंतर घाबरलो. मी म्हणालो, हे कसे काय शक्य आहे. तेव्हा ती म्हणाली, या चित्रामधीलच ती मुलगी आहे. गौरीचे बोलणे ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. तेथून परत जाण्यासाठी आम्ही बाहेर पडू लागलो. तेवढ्यात बाहेरचे चौकीदार आमच्या नावाने ओरडू लागले, हे काय चाललं आहे, तुम्हाला कळतं का, मी सांगितलं होतं ना वरच्या भागांमध्ये अजिबात जायचं नाही, तुम्ही का गेला होता. तेव्हा त्याला, आम्हाला माफ करा माफ करा म्हणून तेथून परत निघालो. मी माझ्या पत्नीबरोबर त्या ठिकाणाहून चालत हॉटेलच्या दिशेने निघालेलो होतो. रिसॉर्टच्या गेटपर्यंत पोहोचल्यानंतर माझ्या मागे कोणीतरी येत आहे असे मला जाणवत होते. गौरी मला म्हणत होती, प्रकाश तू आणि मी आपण दोघांनीच फक्त तिला पाहिलं, आपल्या बरोबर आलेल्या घरातील कोणत्याच व्यक्तीने तिला नाही पाहिलं, किती कमनशिबे आहेत ना ते. तेव्हा गौरीकडे पाहत नीरज म्हणाला, गौरी बस कर आता, तू कोणाला सुद्धा पाहिलं नाहीस आणि उगाच तू काही कल्पनेतील मनोवे रंगवू नकोस. तेव्हा गौरीला नीरजचं बोलणं आवडलं नाही, ती रागाने त्याच्याकडे पाहत होती. तिचा राग एवढा भयानक होता की तिचे डोळे लाल रंगाचे मला दिसत होते. माझ्या लक्षात येईना नेमकं काय झालं असावं म्हणून गौरी या पद्धतीने पाहत आहे. आम्ही खोलीवरती जाऊन झोपण्यासाठी तयारी केली. गौरी तिच्या खोलीमध्ये झोपली होती. तिचे आई वडील एका खोलीमध्ये गेले, नीरज आणि त्याची पत्नी एका खोलीमध्ये गेले, मी आणि माझी पत्नी एका खोलीमध्ये झोपण्यासाठी गेलो. बरोबर मध्यरात्री 12:30 नंतर मला माझ्या गॅलरीमध्ये काहीतरी गुरगुरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी उठलो आणि बाहेर पाहिलं. मला खूपच झोप लागली होती, तरीसुद्धा त्या गाण्याच्या आवाजाने मी उठलो. मी नीट पाहिलं तर पलीकडच्या बाजूला मला गौरीच्या खोलीच्या बाहेरच्या गॅलरीमध्ये गौरी स्वतः वेगळ्याच पोशाखामध्ये गॅलरीत उभा राहून गाणं म्हणत असलेली जाणवू लागली. तिचा चेहरा दिसत नव्हता, परंतु मागून ती गौरीच वाटत होती. मी तिच्याकडे पाहत होतो. माझ्या गौरीकडे एवढे व्यवस्थित लक्ष होतं, तिने अचानक माझ्याकडे वळून पाहिलं. मी जागेवरती हादरून गेलो, कारण ती गौरी नव्हती, ती त्या चित्रामधील अप्रतिम सुंदर असणारी कांची म्हणायची नर्तकी स्त्री होती. ते दृश्य पाहिल्यानंतर मी जागेवरतीच आवक झालो. काय बोलावे मला कळेना. तिने मला तिच्या गॅलरीच्या दिशेने बोलावले. मी अनाहूत पद्धतीने दरवाजा उघडून बाहेर गेलो आणि तिच्या खोलीच्या बाहेरच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. तिने दरवाजा उघडला आणि मी आतमध्ये प्रवेश केला. तिने माझ्या गळ्यामध्ये लॉकेट पाहिलं आणि मला विचारलं, हे लॉकेट तुला कोणी दिलं. खूप वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी मला याच भागातून भेटवस्तू म्हणून आणलेला आहे. तेव्हा तिने माझ्याकडे कामुक नजरेने पाहायला सुरुवात केली. मला नेमके कळेना की गौरी आहे का ती कांची आहे. काही वेळा नीट पाहिल्यावर मला ती गौरी दिसायची आणि जेव्हा मी तिला माझ्या लॉकेटला स्पर्श करून पाहत असेल तेव्हा ती मला कांची वाटत होती. हा काय प्रकार असावा मला कळत नव्हता. तेवढ्यात ती माझ्या अतिशय जवळ येऊन उभा राहिली आणि मला म्हणाली, विसरलास का मला, केवळ तूच एकमेव असा व्यक्ती आहेस जो माझी इच्छा पूर्ण करू शकतो. मला नेमके कळेना ती असे का बोलत आहे, परंतु जेव्हा तिने माझ्या अंगाला स्पर्श केला तेव्हा माझ्या अंगातून रोमांच उठायला सुरुवात झाली. मी तिच्या स्पर्शाने बेभान झालो.
मी तिला नकार देण्याच्या दृष्टिकोनातून मागे सरकत होतो, परंतु ती तिच्या शरीराच्या एक एक भागाला माझ्या नजरेसमोर उद्विग्न पद्धतीने दाखवायला सुरुवात करत होती। ते दृश्य पाहून मला काय करावे कळत नव्हते। माझ्या डोळ्यासमोर तिने तिचा हात धरला, माझे डोळे बंद केले आणि मला म्हणाली, अरे प्रकाश, मी गौरी नाही, मी कांची आहे। कांची हे साधे सुधे गळ्यातील लॉकेट नाही, हे माझ्या रंगमहालातील लॉकेट आहे, जे माझ्या सर्वात प्रिय असलेल्या प्रियकराच्या गळ्यातील आहे। आणि तू माझा प्रियकर आहेस। मी तिचे हात डोळ्यावरून बाजूला करत तिच्याकडे पाहत म्हणालो, तू किती वर्ष जुनी आहेस? मी तर आता काही वर्षापूर्वी जन्मलेलो आहे। तेव्हा ती म्हणाली, तुझा जन्मच माझ्यासाठी झाला आहे। मला नेमके कळेना की हिला काय उत्तर द्यावे, माझ्या बाबतीत हे का घडले असावे मी विचार करत होतो। तेवढ्या तिने माझ्या गळ्याला मिठी मारली। तिच्या केसातून येणाऱ्या सुगंधी उंची आतराचा वास मला भुलवत होता। मला काहीच कळत नव्हतं, मी मात्र तिच्या मिठीमध्ये कैद होत चाललेलो होतो। तेवढ्या तिच्या खोलीचा दरवाजा वाजायला सुरुवात झाली। मी आणि ती अचानक सावधान स्थितीत आलो। मी तिला म्हणालो, मी इथे कसं काय आलो, मला काहीच कळत नाही। तेव्हा ती माझ्याकडे पाहत म्हणाली, बाहेर कोण आले आहे ते पाहते। बाहेर दरवाजा उघडला तेव्हा नीरज बाहेर होता। नीरज म्हणाला, कोण आहे आतमध्ये तुझ्यासोबत? प्रकाश आहे माझ्यासोबत। अरे प्रकाश, नलवहिनी तुला हुडकत आहे, तू खोलीतून रात्रीतून निघून गेलास आणि या खोलीमध्ये तू काय करत आहेस? तेव्हा मला काय उत्तर द्यावे कळेना। मी पाहिले तेव्हा ती गौरी होती। तिचे स्वरूप आणि रूप सगळे बदललेले होते। मी घाबरलो। मी नीरजकडे पाहत म्हणालो, अरे मला नाही समजले, मी चुकून इकडे आलो असेल। तेवढ्यात माझी पत्नी त्याच्या पाठीमागे उभारलेली होती। ती माझ्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही झोपेतून उठून बाहेर आलेला आहात हे मला माहीत सुद्धा नाही। असे कुठेही कसे काय तुम्ही निघून जाता? कधी तुमची ही सवय बंद होणार? मला नेमके कळेना की मला अशी सवय होती का। माझी बायको अशी का बोलत होती? तिने माझ्या हाताला धरले आणि गौरीपासून दूर नेऊन तिच्या सोबत माझ्या खोलीत घेऊन गेली। मी आश्चर्यचकित झालो, हे कसे काय घडले? खोलीचा दरवाजा बंद करून माझ्या बायकोने माझ्याकडे पाहिले। मला म्हणाली, आहो तुम्हाला कळतं का, ती तुमच्या मित्राची बहीण आहे आणि तुम्ही तिच्या खोलीमध्ये गेला आहात। अगं मला काहीच कळत नाही। तेवढ्यात माझे लक्ष माझ्या गळ्यातील लॉकेटकडे गेले। ते अतिशय विचित्र पद्धतीने चमकत होते। त्या लॉकेटमध्ये जे लाल रंगाचे मणी होते ते खूप वेगळ्या पद्धतीने चमकत होते। मी ते लॉकेट गळ्यातून बाहेर काढले आणि पलंगावरती टाकले। तेव्हा शेजारच्या खोलीच्या गॅलरीमधून खूप जोरात कोणीतरी किंचाळत ओरडत त्या गॅलरीतून वेगात हवेत उड्डाण करत गेलेले मला दिसले। ते किंचाळत होते। मी बाहेर येऊन पाहू लागलो। माझ्या पाठोपाठ माझी पत्नी आणि नीरज तसेच नीरजचे आई वडील सुद्धा बाहेर येऊन पाहू लागले। ते प्रत्येक जण आपल्या खोलीच्या दरवाजामध्ये गॅलरीत येऊन ते दृश्य पाहत होते। तेव्हा समोर कांजीच्या रंगमहालाच्या वरच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत ते आकाशातून संचार करून किंचाळत ओरडत गेलेले काहीतरी विचित्र पद्धतीचे भयानक असे भूताटकीचे स्वरूप होते। आम्ही त्या मोठ्याने कधीच कोणाला ओरडलेले पाहिले नव्हते। आम्ही सर्वजण भयभीत होऊन एकत्रित माझ्या खोलीमध्ये आलो। नीरज, त्याची पत्नी, आई वडील, माझी पत्नी आणि मी, आम्ही सर्वजण एकत्र माझ्या खोलीत एकमेकाला घट्ट धरून एकमेकाकडे पाहून आधार देऊ लागलेलो होतो। आमच्या लक्षात आले, गौरी मात्र आलीच नाही। आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालेलो होतो। हा काय प्रकार असावा मला कळत नव्हते, परंतु माझ्या गळ्यातील ते लॉकेट पाहिल्यानंतर मात्र मला कळाले की या लॉकेटचा आणि त्या कांचीचा काहीतरी संबंध आहे। आम्ही गौरी कुठे आहे हे पाहण्यासाठी तिच्या खोलीच्या दिशेने निघालो। तेव्हा ते दृश्य पाहवत नव्हते। गौरी त्या ठिकाणी विचित्र पद्धतीने खाली मान घालून केस मोकळे सोडून बसलेली होती। नीरजची बायको तिच्या जवळ जाऊन तिला म्हणाली, गौरी काय झालं? तेव्हा गौरीने तिचे डोळे उघडले आणि आमच्याकडे पाहिले। तेव्हा गौरीचे डोळे अतिशय भेसूर पद्धतीचे आणि काळवंडलेले दिसत होते। हा काय प्रकार आहे तेच कळत नव्हते। तेवढ्यात त्या रिसॉर्टच्या रात्रपाळीच्या दोन कर्मचाऱ्यांनी धावत धावत त्या ठिकाणी येऊन आम्हाला विचारले, अचानक गॅलरीमधून कसला आवाज आला?
आणि आकाशात काय उडत गेले ते खूप चमकत होते। तेव्हा आम्हाला काय उत्तर द्यावे कळेना। गौरी ही खूप दमलेली आणि अशक्त वाटत होती। तिचे डोळे पाहून मी घाबरत होतो। आम्ही त्या रात्रपाळीच्या आलेल्या दोन व्यक्तींना म्हणालो, हा जो समोरचा रंगमाल आहे तो किती वर्ष जुना आहे? तेव्हा ते म्हणाले, अहो खूप वर्ष जुना महाल आहे। याच्या आजूबाजूने कधी काही चित्रविचित्र घटना घडलेल्या आहेत का? नाही, आतापर्यंत कधी काही घडलं नाही। हा परंतु एक गोष्ट अशी सांगितली जाते की त्या रंगमहालामध्ये कांचीचे सुंदर असे चित्र रंगवलेले आहे आणि ते चित्र रंगवणारा व्यक्ती तिचा प्रियकर होता। तिने त्याला एक सुंदर लॉकेट भेट दिले होते, परंतु साधारण 12 वर्षापूर्वी ते लॉकेट त्या महालातून चोरीला गेले। त्यानंतर त्या महालाच्या दुसऱ्या मजल्यामध्ये चित्रविचित्र पद्धतीचा आवाज येतो। ती कांची म्हणायची जी नर्तकी होती, तिचे रहस्यमय असणारे दुसऱ्या मजल्यावरचे दालन बंद करण्यात आले। एवढेच नाही तर तेथे रात्री 10 नंतर प्रवेश बंद करण्यात आला। वर कोणीही जात नाही, कारण त्या ठिकाणी स्वतः कांची नृत्य करत असते असे आम्ही ऐकले आहे। हे सर्व ऐकल्यानंतर मी घाबरलो। मला समजेना की गौरी आणि मी त्या ठिकाणी गेलो होतो। आम्हाला त्या ठिकाणी जायला कसे काय मिळाले? माझ्या डोक्यात विचार येऊ लागला, कदाचित आपल्या वडिलांना जे मिळालेले लॉकेट होते ते त्या महालातीलच असणार। ते लॉकेट त्या चित्रकाराचे का काय? म्हणूनच आपण ते सर्व मोबाईलवरती कलाकुसर पाहिल्यानंतर भान हरपून या दिशेने यायला तयार झालो। आपण एक वस्तू गळ्यामध्ये घातल्यानंतर एवढे काही होऊ शकते का असा विचार माझ्या मनात येत होता। तेवढ्यात रिसॉर्टचे दोन्ही रात्रपाळीचे व्यक्ती माझ्याकडे पाहत म्हणाले, आम्हाला कळेल का या गॅलरीतून असे काय त्या दिशेने आकाशात संचारत गेले असावे? तेव्हा मी म्हणालो, काही सांगता येत नाही। तेव्हा त्या दोघांमध्ये चर्चा सुरू झाली। दिनेश, काहीतरी विचित्र घडले आहे बघ, आपल्याला काही सांगितले जात नाही, दुसरा व्यक्ती म्हणाला। रोहित, आपण रिसॉर्टच्या मालकांना कॉल करायला हवा। दिनेश आणि रोहित अशी त्या दोन व्यक्तींची नावे होती ज्यांनी त्यांच्या मालकाला बोलवायचे ठरवले। आमच्या सोबत चर्चा करत असताना ते दोघेही म्हणाले, काहीतरी नक्की घडलेले आहे। याच वेळेला बाजूलाच राहत असणारे त्या रिसॉर्टचे मालक पद्मनाभनजी तेथे आले। त्यांनी रात्रीचा आवाज ऐकला होता। त्यांना दिनेश आणि रोहित या दोघांनी घडलेली घटना सांगितली। तेव्हा त्या मालकाने माझ्याकडे नीट निरखून पाहिले। ते मला म्हणाले, अशी कोणती गोष्ट तुमच्याकडे आहे का जी तुम्ही लपवत आहात? माझी बायको माझ्याकडे पाहत म्हणाली, जे काही खरे आहे ते सांगा। तेव्हा मी म्हणालो, माझ्या वडिलांनी कित्येक वर्षांपूर्वी मला या भागातून एक भेटवस्तू आणून दिली होती। ती माझ्या गळ्यात होती, ते लॉकेट। तेव्हा मी ते लॉकेट त्यांना दाखवले। तेव्हा त्यांनी ते दूर ठेवायला सांगितले। ते म्हणाले, आहो तुम्हाला कळतं का, हे कांचीच्या रंगमहालातील चित्रकाराच्या गळ्यातील लॉकेट आहे। तुमच्या वडिलांकडे कसे आले? तेव्हा मी म्हणालो, माझ्या वडिलांना येथील एका दुकानामध्ये विकत मिळाले। खूप महाग आणि पुरातन काळातील आहे म्हणून त्यांना सांगितलेले होते। तेव्हा मात्र रिसॉर्टचे मालक आमच्याकडे पाहत म्हणाले, हे जेथून आणले आहे त्या ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला ज्या स्त्रीने त्या रंगमहाला स्पर्श केला त्या दोघांनाही भयानक त्रास होईल। मी घाबरत घाबरत म्हणालो, हो तशा पद्धतीचा त्रास मला जाणवला आहे। तेव्हा सर्वजण माझ्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहू लागले। मी म्हणालो, माझ्या गळ्यामध्ये लॉकेट असताना मी जेव्हा रंगमहालात प्रवेश केला तेव्हा सर्वात अगोदर मला गौरीने स्पर्श केला होता, त्यामुळेच आम्हाला दोघांना वरच्या दिशेने पाहत असताना ती भयानक असलेली नर्तकी स्पष्ट आरशामध्ये दिसत होती। ही ऐकल्यानंतर रिसॉर्टचे मालक जागेवरती खाली बसले। ते म्हणाले, तुम्ही नको त्या गोष्टीला आमंत्रण दिले आहे, आता याला थांबवण्यासाठी त्वरित तिथून जायला हवे। कदाचित तुम्हाला ते लॉकेट परत देण्यासाठीच येथे त्या कांचीने बोलावलेले असेल। काही वेळाच्या आत तुम्हाला ते लॉकेट त्या ठिकाणी ठेवायला हवे। तुम्हाला माहीत नाही तुमच्यामध्ये आणि तुम्हाला स्पर्श करणाऱ्या त्या स्त्रीमध्ये शारीरिक संबंध घडून येऊ शकतो, कारण कांची आणि तिचा प्रियकर प्रकाश या दोघांमध्ये प्रेम संबंध घडण्याअगोदरच त्यांचे निधन झालेले होते। त्यामुळेच कदाचित स्वतःची इच्छा पूर्ण करायच्या दृष्टिकोनातून हे सर्व काही घडत असावे। मी आणि माझा मित्र नीरज त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांनी हे ऐकल्यानंतर आम्हाला वाचवण्याच्या दृष्टिकोनातून विनंती केली। तेव्हा दिनेश आणि रोहित म्हणायच्या त्या दोघांना
आमच्या समवेत देऊन त्यांनी लगेचच त्या कांचीच्या रंगमालाकडे आम्हाला जायला सांगितले. एका भयानक वास्तूमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत असे आम्हाला जाणवत होते. मी दिनेश आणि रोहितला म्हणालो, हे लॉकेट कोठे ठेवायचे? तेव्हा ते दोघेजण म्हणाले, खालच्या मजल्यामध्ये तुम्ही दोघेजण उभा राहा, तुम्हाला वर जाण्यासाठी जी वाट आहे तिथपर्यंत आम्ही सोडतो. वर त्या कांचीचे अप्रतिम असे चित्र आहे. त्या चित्राच्या मागच्या बाजूलाच तिच्या प्रियकराचे सुद्धा चित्रशिल्प आहे. तेव्हा ते लॉकेट त्या प्रियकराच्या चित्राच्या शिल्पावरती गळ्यामध्ये ठेवून परत या. मी आणि गौरी दोघेजण त्या दिशेने जाण्यासाठी निघालेलो होतो. हा कसला प्रकार आमच्या जीवनात लिहून ठेवलेला आहे असे मला वाटत होते. रंगमहालाच्या आत कोणाला सोडले जात नव्हते, परंतु केवळ त्या रिसॉर्टच्या मालकाने सांगितलेल्या घटनेवरून आम्हाला आत सोडण्यात आले. चौकीदार आमच्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहत होते. मी एक एक पाऊल टाकत वरच्या दिशेने जाण्यासाठी निघालो होतो तेव्हा मला नृत्य आविष्कार केलेला पैंजणाचा आवाज ऐकू येत होता. गौरी सुद्धा माझ्या हातात हात घालून वरच्या दिशेने येऊ लागलेली होती. समोर ते दिव्य असणारे चित्र आम्हाला दिसत होते. मी काही क्षणात माझ्या मुठीत असलेला तो गौरीच्या प्रियकराचा लॉकेटचा भाग लगेचच त्या चित्राच्या मागच्या बाजूला असलेल्या शिल्पचित्राच्या गळ्यामध्ये अडकवला आणि मागे वळालो. तेव्हा गौरी पुन्हा एकदा कांचीच्या स्वरूपात माझ्या समोर उभारलेली दिसली. आता काय घडणार याचा मी विचार करत होतो. इतक्यात माझ्या स्वरूपामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आणि कोणीतरी माझे शरीर धारण केले आहे असे मला जाणवू लागले. मी माझे भान हरपून समोर उभा असलेल्या गौरीच्या गळ्यामध्ये आपला हात घालून तिच्या गालाचे चुंबन घेऊ लागलो. तेवढ्यात खालच्या दिशेने मला प्रकाश आणि गौरी म्हणून हाक मारलेली ऐकू आली. आम्ही दोघेजण अचानक भानावरती आलो. खाली पाहिलं तर खाली रिसॉर्टचे मालक पद्मनाभ आमच्याकडे पाहून हाक मारत होते. लगेच खाली चालत या, लगेच या. मला नेमके समजले नाही मी कसा बसा भानावर येऊन गौरीच्या हाताला धरून तेथून चालत येऊ लागलो होतो. तेव्हा मी मागे आरशामध्ये पाहिले तर एक पुरुषाची आकृती आणि एक स्त्रीची आकृती एकमेकाला बिलगलेली मला आरशात दिसत होती. आम्ही खाली उतरलो तेव्हा त्या व्यक्तीने आमच्या अंगावरती पवित्र कमंडलूतील जल शिंपडले आणि आम्हाला तेथून रिसॉर्टवरती घेऊन गेला. मी म्हणालो, पद्मनाभनजी, तुम्ही आम्हाला हाक कशासाठी मारली? तेव्हा ते म्हणाले, तुमच्या शरीराचा आणि त्या गौरीच्या शरीराचा वापर करून ते दोन्ही त्या रंगमालातील आत्मे स्वतःची इच्छा पूर्ण करू शकले असते. तुम्हाला स्वतःच्या नावाने हाक मारून बोलवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळेच तुम्ही भानावर येऊन त्या कांचीच्या रंगमालातून बाहेर आलात आणि केवळ लॉकेट प्राप्त झाल्यामुळे ते दोघेही जण एकमेकांना बिलगलेल्या अवस्थेत तुम्हाला दिसले. एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला अॅनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या